विरोधी पक्ष नेते सर्वेंद्र दरेकर जी, आपले माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर जी, आपले अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड, खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती आज मराठवाड्यावर आली आहे. गेले 3-4 दिवस सातत्याने आम्ही हा प्रवास करतो, लोकांच्या शेतीमध्ये जातो, तिथली परिस्थिती समजून घेतो. अतिशय भीषण अशा प्रकारची अवस्था आहे. जवळजवळ सगळीकडे 100% सोयाबीन हा त्या ठिकाणी खराब झालेला आहे. काही मिळणार नाही अशी सोयाबीनची अवस्था आहे, तीच अवस्था तुरीची आहे, तीच अवस्था कपाशीची आहे, काही ठिकाणी ऊसाची अवस्था देखील खराब झालेली आहे. वेगवेगळे जे पिकं आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी खराब झालेले आम्हाला पाहायला मिळाले. आणि आम्ही जेव्हा लोकांना विचारतो की कोणी आलो होतं का, कोणी पाहणी केली का, बहुतांश ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं कोणी आमच्याकडे आलं नाही आणि कोणी पाहणी केली नाही. आज शेतकरी होरपळलेला आहे, अतिशय वाईट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण शेतकऱ्याकरता उभं पीक जे असतं हे पोटच्या पोरासारखं असत, आणि पोटचा पोरगा अचानक आपल्या समोरून निघून जावा त्यावेळी जसं दुःख होतं तसंच दुःख शेतकऱ्याला हे उभं पीक जेव्हा अशा प्रकारे पाण्याने वाहून जातं आणि पूर्णपणे खराब होतं तेवढंच दुःख त्याला त्या ठिकाणी होतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी मायबाप सरकारने उभं राहिलं पाहिजे. आज त्याच्या या दुःखामध्ये मायबाप सरकारने धीर दिला पाहिजे, पण असं कुठेही होताना दिसत नाही. विमा कंपन्यांचं एक वेगळं स्ट्रांगण चाललेलं आहे, सरकारचा त्याच्यावर कुठलाही त्या ठिकाणी अंकुश राहिलेला नाही. त्यांचे लोक येतात 500-500 रुपये मागतात. ऑनलाईनचा एक नवीन त्या ठिकाणी विषय चालतो, ऑफलाईन वाल्यांना विमा मिळणार नाही म्हणून सांगतात. खरं म्हणजे विम्यामध्ये आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण एकेका जिल्ह्यामध्ये 800-800, 900-900 कोटी रुपये विमा दिला, आणि ज्या शेतकऱ्यांनी चुकून विमा काढला नव्हता त्यांनी विमा काढला असं समजून 50% पैसे सरकारच्या वतीने आपण त्यांना दिले. याच्या व्यतिरिक्त त्यांना थेट मदत जी आहे ती देखील आपण त्या काळामध्ये केली. आपण कधीही 5 वर्षांमध्ये एकही विजेचं कनेक्शन कापलं नाही. आज सांगा रोज हे सरकार विजेचं कनेक्शन कापत, अरे एक दाणा पिकलेला नाही, सगळ्या गोष्टी गेल्या आहेत. आता वर्ष काढायचं कसं असा प्रश्न आहे. रबीचा हंगाम आला तर तोपर्यंत रखडून गेलेली जी जमीन आहे ती जमीन पुन्हा कसदार कशी करायची हा प्रश्न आहे. बियाणं आणायचं कुठनं हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन कापणं सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कर्ज वसुलीचा तगादा देखील लागून राहिलेला आहे. सरकारने घोषणा खूप केल्या, कर्जमाफीची घोषणा केली, अजून ज्यांनी नियमित भरलं त्यांना 50,000 घोषणा केली, घोषणा खूप झाल्या, पण एकही घोषणेची अंमलबजावणी सरकारच्या वतीनं करण्यात आली नाही. आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आमच्या काळामध्ये विमा मिळत होता तरी हे लोक मोर्चे काढायचे. आता मोर्चे काढणारे सरकारमध्ये बसले आहे, मग आता का मुख घेऊन बसल्या, आता का चूप बसल्या, आता ते या कंपन्यांना जाब का विचारत नाही, कोणतं सेटिंग झालंय या कंपन्यांसोबत की यांच्या समोर आता यांचे तोंड बंद झाले आहे, हा देखील सवाल आज विचारावा लागणार आहे. आज 1000 कोटी रुपये तुम्ही बघा, एकट्या लातूर जिल्ह्याला आपल्या काळामध्ये 800-900 कोटी रुपयाचा विमा आपण दिला. मागील वर्षी या सरकारमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला 700 कोटीचा विमा मिळाला. 4-4 हजार कोटी रुपयाचा विमा आपण दरवर्षी मिळवत होतो, पण सरकार या ठिकाणी शेतकऱ्याकडे पाहायला देखील तयार नाही आहे. आज आपण बघा थेट मदत म्हणजे बांधावर येऊन सांगायचं की 50,000 रुपये मदत झाली पाहिजे, आणि सत्तेत आल्यानंतर मात्र 5,000 रुपयाची मदत देखील करायची नाही. ही जी काही दुटप्पी भूमिका सरकारची आहे, मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करायला आलो आहे, आम्ही इथनं पाहून चुपचाप बसणार नाही आहोत. काय वाटेल ते झालं तरी जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला झोपू देणार नाही. रोज गरज पडली तर रोज आंदोलन करू, रोज गरज पडली तर रोज सरकार पुढे.
जाऊन आंदोलन करू, सरकारला विनवणी करू, विनंती करू, गरज असेल तर झटका देऊ, आंदोलन करू, त्यांच्या समोर जाऊन बसू, पण जोपर्यंत शेतकऱ्याला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हा विश्वास तुम्हाला देण्याकरता, या शब्द तुम्हाला देण्याकरता खरं म्हणजे आम्ही सगळे या ठिकाणी आलो। बंधूंनो, परिस्थिती भीषण आहे, आपल्यावर संकट मोठं आहे, पण या संकटामध्ये एकमेकाला सांभाळून घ्या, कोणालाही काहीही चुकीचा प्रकार कोणाच्या घरी घडणार नाही, अशा प्रकारे एकमेकाला धीर द्या, आधार द्या, काय वाटेल ते झालं तरी सरकारकडनं तुम्हाला आम्ही मदत मिळवून देऊ, पुन्हा तुम्हाला तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।